नमस्कार, मी अविनाश भट, दैनिक प्रभातचा कार्यकारी संपादक. एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण आज बोलणार आहोत. एक मोठं संकट आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचलं आहे. करोना व्हायरस हे त्याचं नाव. चीन, इटली, कॅनडा, स्पेन आदी देशांमध्ये उच्छाद मांडलाच आहे त्याने, पण आता ते आपल्या दारापर्यंतही येऊन पोचलं आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकार आपल्या पातळीवर प्रयत्न करतच आहे. केंद्र सरकारने विविध उपाययोजना किंवा प्रिकॉशन्सच्या ज्या मेजर्स आहेत त्या घेतलेल्या आहेत. राज्य सरकारही सक्रिय झाले. गेल्या 2-3 दिवसांपासून माननीय मुख्यमंत्री सातत्याने निर्देश जारी करत आहे. या संकटाचा जर आपल्याला सामना करायचा असेल तर आपल्याला व्यक्तिगत लेवलला किंवा व्यक्तिगत स्तरावरसुद्धा काही खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात. एखाद्या गोष्टीवर उपचार करण्याऐवजी ती होऊच नये किंवा तिला अटकाव घालावा किंवा प्रतिबंध करावा याकरता खबरदारी घेतली केव्हाही चांगली. करोनाच्या बाबतीमध्ये आपण सगळे जाणतच की किंवा माध्यमांमधून आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल की याच्यावर अद्याप कुठलीही लस किंवा औषध उपलब्ध नाही. मात्र त्याचा फैलाव आणि प्रसार जर आपण रोखू शकलो तर आपण ही लढाई नेम्यापेक्षा जास्त जिंकू शकतो. फैलाव रोखायचा असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला काहीतरी कडक आचारसंहिता लादून घ्यावी लागेल स्वतःवर. ती म्हणजे सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी न करणे, सार्वजनिक वाहनातून प्रवास न करणे, व्यक्तिगत स्वच्छतेची आपली निगा राखणे, त्यानंतर सर्दी, खोकला किंवा ताप अशी लक्षणं असतील तर संबंधित व्यक्तीने तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं यांची रोगप्रतिकारक क्षमता थोडी कमी असते त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांची विशेष खबरदारी घेणे, गरोदर महिलांनाही थोडासा धोका संभवू शकतो त्यामुळे गरोदर महिलांच्या संदर्भातही विशेष जागरूकता घ्यावी लागेल. धार्मिक स्थळ हा आपल्या श्रद्धेचा विषय असतो. मंदिर असेल, मशीद असेल, चर्च असेल, आपण प्रार्थनेसाठी आपल्या देवाची अर्चना करण्यासाठी तिथे एक ठराविक वेळी ठराविक काळासाठी मोठ्या संख्येने जमत असतो. देव आणि श्रद्धा ह्या आपापल्या जागी योग्यच आहेत, पण आत्ताच्या या संकटाचा जर आपल्याला मुकाबला करायचा असेल तर नागरिकांनी किंवा भाविकांनी शक्यतोवर गर्दी करणं टाळावं. देवाला नमस्कार आपला पोचतोच, कारण देवाचं वास्तव्य आपल्या हृदयातच असतं. तर हृदयातल्याच देवाशी आपण संवाद साधावा, कारण आपल्या या खबरदारीने आपण आपल्या परिसराचं, आपल्या भागाचं, आपल्या सोसायटीचं, आपल्या शहराचं, आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाचं रक्षण करू शकू. कारण हीच आपली जबाबदारी. एक जागरूक नागरिक म्हणून जितका आपण सार्वजनिक ठिकाणी जाण्याचं टाळू तितकं या रोगाला, कारण ह्या व्हायरसचा गुणाकार पद्धतीने फैलाव होतो आहे अशी माहिती आत्तापर्यंत तरी जी प्राप्त झाली त्यात दिसून येतं. तर हा गुणाकार फैलाव रोखण्यासाठी त्याच्या पहिल्या दुसऱ्या स्टेजनंतर आता जर आपण त्याची ती प्रसाराची साखळी तोडू शकलो तर माझ्या मते ह्या करोना व्हायरसच्या विरोधातील लढ्यात आपल्याला मोठ्या प्रमाणात यश मिळू शकतं. कारण शेवटी आपल्या कुटुंबाची आणि आपल्या स्वतःची जगण्याचा हक्क म्हणजे आपली स्वतःची काळजीच आपण आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने कोणी अन्य घेऊ शकत नाही. आणि आपली स्वतःचं रक्षण करता करता आपण आपल्या सभोवतालचं आणि आपल्या एकूणच मानवजातीचं जे रक्षण करू शकू ते फार उत्तम असेल. त्यामुळे धार्मिक स्थळं असतील किंवा सार्वजनिक ठिकाणं असतील शक्यतोवर गर्दी करणं टाळावं. सरकार सांगते त्या नियमांचं पालन करावं, स्वच्छतेची काळजी घ्यावी. धन्यवाद.